द्राक्ष उत्पादन पलूस तालुक्यातील बोरजाई नगरच्या माळी परिवाराच्या प्रयत्नांना यश आलं। पलूस तालुक्यातील बोरजाई नगर आंबडापूर येथील द्राक्ष गुरु अरुण माळी यांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। द्राक्षांच्या रोप लागवडीपासून फक्त 11 महिने एवढ्या विक्रमी कालावधीत एकरी 60 टनाचे द्राक्ष उत्पादन घेतले आहे। पलूस परिसरातील एक प्रयोगशील एकत्रित शेतकरी म्हणून सुपरिचित असलेल्या माळी परिवाराने 8 मार्च रोजी द्राक्ष रोपाची लागवड केली होती। 2.25 एकर क्षेत्रात त्यांनी या लागवडीसाठी काळ्या द्राक्षाच्या किंग बेरी आणि कृष्णा या 2 प्रकारची रोपे लावली होती। चुलते दामोदर माळी यांच्यासह माळी परिवाराने या रोपांचे उत्तम प्रकारे संगोपन केले तर 25 ऑक्टोबरला छाटणी येऊन झाडांना पेलेल इतपत नियंत्रित घड संख्या ठेवण्यात आली। छाटणीपासून 110 दिवसात या झाडापासून उत्तम प्रतीचे द्राक्ष उत्पादन आले आहे। साधारणपणे पहिल्या वर्षी द्राक्ष झाडांची फळांचे वजन पेलण्याची क्षमता नसल्याने उत्पादन घेतले जात नाही, त्यामुळे द्राक्षबाग उभारणीसाठी घातलेला जवळपास 6 लाखाचं उत्पादन खर्च निघण्यासाठी साधारण 2 वर्ष 4 महिने कालावधीत पर्यंत वाट बघावी लागते। मात्र पहिल्याच वर्षी 11 महिन्याच्या विक्रमी कालावधीत उत्पादन घेऊन उत्पादन खर्च काढणाऱ्या माळी परिवाराचे कौतुक होत आहे। माळी परिवार हा 1984 पासून द्राक्ष शेतीमध्ये अग्रेसर असून सध्या तब्बल 40 एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेत आहे। यामध्ये कृष्णा, सरिता, नानासाहेब पर्पल, ज्योती, किंगबेरी या काळ्या तर माणिक चमन, सुपर सोनाका, अनुष्का, सोनाका, दणाका या पांढऱ्या द्राक्षांच्या व्हरायटी आहेत। या द्राक्षांना रशिया, जर्मनी, दुबई सह देशातील विविध राज्यात मागणी येते तर यावर्षी विविध देशात 200 टन द्राक्ष निर्यात करण्याचा मानस द्राक्ष गुरु अरुण माळी यांनी व्यक्त केला। नमस्कार, मी द्राक्ष बागायतदार अरुण माळी, पलूस। माझ्याकडे सांगता 40 एकर द्राक्ष पीक आहे। त्याच्यामध्ये मी वेगवेगळे नवीन प्रयोग करत असतो। याच्यामध्ये यावर्षी मी सांगता पहिल्यांदाच म्हणजे 11 महिन्यात पहिल्यांदा पीक घेण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला आहे। तो फार छान सक्सेस झालेला आहे। 11 महिन्यात मला सांगता 7 ते 8 टन उत्पादन मिळेल असं मी उत्पादन याच्यामध्ये घेतलेलं आहे। यामध्ये कोणती जात तुम्ही निवडली आणि ती जात निवडण्यामागचं काय कारण आहे? याच्यामध्ये मी कृष्णा सीडलेस नावाची व्हरायटी निवडलेली आहे कारण याला आज मार्केटमध्ये मागणी चांगली आहे आणि याला दर पण चांगले मिळतात, त्यासाठी मी व्हरायटी निवडलेली। यातनं मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत काय सांगाल? पहिल्याच वर्षी उत्पन्न घेत आहे। जनरली पाहिलं तर द्राक्ष पीक हे सांगता प्लांटेशनपासून हार्वेस्टिंगपर्यंत सांगता 2 वर्षाचा कालखंड जातो। याच्यामध्ये मी 11 महिन्यातच म्हणजे प्लांटेशन टू आता हार्वेस्ट हा सांगता 11 महिन्यातच मी याचं पीक घेतलेलं आहे। ते 8 ते 9 टन हा उत्पादन मला मिळेल। उत्पादन खर्च तसं पाहिलं तर द्राक्ष लागवण ते काढणीपर्यंतचा सांगता 5 ते 6 लाख रुपये खर्च असतो। याच्यामध्ये मला तो तेवढाच खर्च आला आहे पण हे मी कमी कालावधीत याचं उत्पादन घेतल्यामुळे तो पहिल्या वर्षी खर्च माझा निघून जाईल हे मला शेतकऱ्यांना पण दाखवायचं आहे। कारण शेतकरी अलीकडे शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे की कमी कालावधीमध्ये कसं उत्पादन घेता येईल हे मला थोडं शेतकऱ्यांना दाखवायचं, त्यासाठी मी प्रयोग केला। हवामानाचा काय परिणाम राहिला? हवामानाचा तसा परिणाम होत राहतो पण तरी पण त्यासाठी म्हणजे प्रयत्न करून आम्ही हा सक्सेस केलेला आहे। यावर्षी साधारण तुम्ही किती उत्पादन घेतलं आहे काय? यावर्षी सांगता मला 8 ते 9 टन उत्पादन मिळेल आणि तेही चांगल्या प्रतीचं उत्पादन मला आहे। क्वालिटी फार छान चांगली झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस।